नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत। बीड जिल्ह्यातील शिरूर मार्गे पाथर्डी तालुक्यात मराठा आरक्षणाचे प्रमुख ठरलेले मनोज जरांगे यांचे ठिकठिकाणी स्वागत झाले। पाथर्डी तालुक्यात करंजीत रात्री 11 वाजता मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी मनोज जरांगे यांची उघड्या गाडीतून मिरवणूक काढली होती, तर जेसीबी मशीनने फुलांचा वर्षाव केला होता। त्याचबरोबर फटाक्यांची आतषबाजी करून उत्स्फूर्त स्वागत केलं। अवघ्या 10 मिनिटाच्या भाषणात ते म्हणाले, मराठ्यांच्या आरक्षणाची ही अंतिम लढाई आहे, मराठा समाजाला सरसकट कुणबी घोषित करा। सरकारने आपल्यासाठी 30 दिवसांचा वेळ मागितला, आपण त्यांना चाळीस दिवसांची मुदत दिली आहे, मात्र 40 दिवसात निर्णय न लागल्यास आम्ही परत आंदोलन केल्याशिवाय गप्प बसणार नाही, मिळणार कसे नाही, आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही। आमची पिढी वाया गेली, पण भविष्यात आमच्या मुलाबाळांचा विचार करून ही लढाई सुरू केली, ही अंतिम लढाई असल्याचं त्यांनी आपल्या भाषणात सांगून येत्या 14 तारखेला सरकारची 1 महिन्याची मुदत संपत असल्याने अंतरवाली सपाटा येथे मोठा कार्यक्रम घेणार असून जास्तीत जास्त संख्येने मराठा बांधवांनी उपस्थित राहण्याचं आवाहन केलं। पाथर्डी बसस्थानकावर मनोज जरांगे यांचं आगमन होताच 1 मराठा लाख मराठा या घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला। या कार्यक्रमास रात्री 11 वाजले तरी करंजीत सह परिसरातील मराठा समाजाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।